म्हणून असा संदेश दिले हे दोन लक्षात ठेवला तर जगण्याचा आनंद असतोय. कारण का इथे येतो तो माणूस मोकळा हाताने येतो, जातो मोकळा हाताने जातो. जगताना काय आपण जगणा वाटा करायचं, मस्त जगायचं, वाटण खायचं, रेटन खायचं नाही. माणूस एकमेकांवर तुम्ही बघितलं काय लग्न असेल तर असंच वाटत असते. जसं खुर्चीवर बसलेले व्यक्तीला खुर्चीवर उठावं असं वाटत नाही, असं सगळं बसले भरपूर बसलेले असतात. आता तुम्हाला बघून आम्हाला एक प्रवचन सांगावं असं वाटत. असं लग्न वाटतं फक्त नाही ना, आमच्यासारखं आम्ही गेलो तर पुढे समोर बसायचं, मला वर बसायचं नाही. आता बारीकपणाच आहे वधू आणि वराच आहे. वधूमध्ये असं वर बसलेलं असतं आम्ही सगळे असतात. त्यांना वाटत असतंय हे जे मेहफिल आहे ना, सर्वत्र मेहफिल हे जे आहे ना सगळे बसायला पाहिजे आणि आम्ही असंच हे पुढे जाऊच नाही का, ठीक आहे. पण काय करायचं, बाळ थांबत नाही, हळूच दुपार होतंय. सावधान म्हटल्याची जागा अक्षरशः फेकले. खाली असलेले लोकांना असं वाटत असतंय कधी एकदा आश्चर्य पडतात, कधी जाऊन आपण जेवण करू आणि कधी आपण असले. आणि वर पडलेला असं वाटतंय की तो उठूनच नाही. हे माणसं असंच वाटत नाही. जीवन म्हणजे उठणे नाही, जीवन म्हणजे येणे नाही. आले तुम्ही सगळे इंटर बसलं तर पाच तास ठीक आहे, दोन तास ठीक आहे, तीन तास ठीक आहे, अकरा वाजले, बारा वाजले, जेवढे माणसं इथेच बसले, अंतराला पांघराळी, झोपायला पडला, प्यायला पाणी, आंघोळीला पाणी, सगळ्यांचं कपडे, सगळ्यांना येऊन जेवण. म्हणूनच चांगलं आहे जाता येता कशासाठी, जाण्यासाठी, जाता कशासाठी. हे जीवन आहे, चढणे आहे, उतरणे आहे, जाणे आहे, येणे आहे, सुटणे आहे, सुटणे संयोग आहे, वियोग आहे. वियोग झाला म्हणून खंत व्हायचं नाही, दुर्लभ म्हणून गोकळा साधून चालायचं नाही. म्हणून गीते संयोग आहे, वियोग आहे, उतार चढाव आहे, मान अपमान आहे, सुख दुःख आहे. ह्या सगळ्या मंडळमध्ये मी आनंदाने जगतो म्हणायचं धाडस द्यायला आहे तो माणूस संन्यासी आहे. धाडसी माणसं नसतं त्याची म्हणायची. भिंद्रा माणूस कुठेही असलो तर तो माणूस पळपंच चालवायचं होत नाही. कोण पळत आले, पळून आलेले माणसं कधी म्हणायचे पोटासाठी. काहीतरी स्वामीजी खूप वाईट वाटत चांगले चांगले शब्द वापरतात. एवढं काय म्हणावं वापरायचं कमी पडले म्हणून. हे अधिक सामर्थ्य आहे म्हणून, एक काय घर सांभाळायचं म्हणून समर्थ मावले. शुभ मंगल सावधान म्हणजे तुम्ही सावधान वापरा. एक मिनिट म्हण, एक मिनिट एकच मिनिट काय, एक मिनिट हे सावधान काय आहे. साधारण म्हटलं तरी इतर कुठे तुमचं सगळं घराचं जेवण तरी तुमच्या वापर. मी काय एवढं कमजोर आहे, नुसतं एकच घर सांभाळायचं. अखा देश पडलेला आहे, देशात किती दंगे होत आहेत, देशात धर्मव्यवस्था काय झालंय, देशात काय माणसांचा हाल होत आहे, कोणाला काय कळत आहे, राजे महाराजे लोक कसं कसं वागायला लागलेत. म्हणून आपले महाराजांना असं बोध करायचं की ते हृदय सम्राट होतील असं. एक राजाला तयार करायचं सामर्थ्य असताना, अख्खा राज्य घडवायचं, अख्खा देश घडवायचं सामर्थ्य असताना म्हणून त्यावेळीपासून ना महाराष्ट्रात बोलतो मी, तिकडे कर्नाटकात मी नाही महाराष्ट्रात बोलतो. मला एवढं हसू येत ना त्यावेळी मी लग्नाला त्या दिवशी खूप हसू येते. का हसू येते माहिती आहे, एकतरी ते त्यांचं इच्छा असते की नाही माहित नाही, उचलून आणून त्या पाठ्यावर उभं. परवा दिवशी
काहीतरी असं मामा उचलून ना पाठोरा म्हणून उभं करायचं असते. हा ना, किती बघा किती आसक्तपणे आली. हा हा, अरे वा वा वा. पण तो मामा होता सध्या आणि मी काय म्हणतात अशी भाचीला उतरला. उतरल्या बरोबर तिथे कोसळला बाबा. हा कोसळणार म्हणून लास्ट पीठा पर्यंत ना हात घेऊन हातात हात घेऊन ना तिथपर्यंत चालत घेऊन जाऊन ना तिथे मुस्त उतरून पाठावर टेकी पर्यंत ठार पडला. एवढा म्हणून ते कौतुक बघण्यास जातात. एक पेक्षा तिथे कोणाचं कोणाला काहीच पडलेलं नसते. सगळ्यांना आपापलेच पडले नसते. आपलं सेट कसं दिसत नाही, आपलं झुपा कसं दिसत नाही, आपलं साडी कसं दिसत नाही, मी दिसत आहे की नाही त्या फोटो मध्ये. आता अनिवार्य म्हणून त्या दोघांचं सोबत काढून घेतात, नाहीतर त्या दोघांचं समोर कोणाला काही दुसऱ्यांचं पडलं नाही. बघा कुठलाही तुमचं व्हॉट्सअपवर आला की तुमचा फोटो असलं तर बोट सांगताय. तुमचा फोटो त्यात नाही आणि तुमचं आलं की परवा दिवशी एक महाराज पेपर बघत होते. पेपर बघताना पेपर मध्ये त्यांचा फोटो होता आणि त्या पेपरला असं काय. मी म्हटलं महाराज ते मोबाईल नाही हो पेपर आहे तुम्ही पेपर आहे एवढं तरी कळू द्या. तुम्ही स्वतः आहे त्यात मते झूम होणार नाही अनिवार्य कोणाला पडलेलं आहे. आपण दोन मोकळा हो कन्यावर येते रूप कन्याला काय पडलेले आहे. आपल्याला एक बंधार झाला चांगला मिळाला एक सेवक आपल्याला कारण पैसे देऊन आणले खरेदी केलेले आता सोडणारच नाही. माता वित्त आहे चांगलं कमवत आहे. मग काय मुलगी मस्त सांभाळ. पिता श्रुतम म्हणजे परिश्रमी आहे चांगलं घर. म्हणून हे तिघे गोष्टी असतात का. आता हे असं नाही की मुलगीला तिकडे पडवतात त्या मुलग्याला ना. आतापर्यंत जे आई वडिलांचं ऐकतच काय करत नाही. हे महागुरु आल्यानंतर आमच्या वडिलांना बांधवा हा कुला विचारते तो आपल्या कुलातला आहे की नाही. तो कुठलं तरी असू द्या अनपण असू द्या नाही तर दारुडा असू द्या पण आपलं कुलातला आहे की नाही हे बांधव होतो. कारण का त्याच्याशी परत भविष्यात येईल. मग दुसरं कुळात आहे पण नाही ना म्हणतात मी का बघली का खेडेगावामध्ये गेल्या बांधव असला विचारते आणि बाकीचे सगळे आमच्यासाठी ते जाऊ बसलेले असतात. कधी आमचं प्रवचन संपत आहे आणि कधी एखादा मारत असेल कुठे आले आले जगायला पाहिजे असं की सगळंच असायला पाहिजे. सगळेच आमचं म्हणायचं भाव पाहिजे. जग आवर्तनशील आहे. जन्म आहे मृत्यू आहे सगळंच आहे. त्यात हे आहे आणि हे चुकवता येणार नाही. जे येत आहे येईल तसं मी त्याला समोर जाण्याचं सामर्थ्य माझ्या गुरुमावळीने दिलेले आहे. माझं गुरुमावळींकडे मी दुःख घेऊन जाणार नाही. माझा गुरुमावळींकडे सांगायला जाणार आहे. तुम्ही असं सांगितल्यामुळे मी असं सगळे दुःखांचा समोर गेलेले आहे. दुःखाचं डोकं माझं समोर एक खडा होऊन गेलेले आहे. आपल्या समोर कधी कधी असं होतंय ते खडा झालेले असतोय आणि ते डोंगर का. आपण अधीर होतो. अधीर झालं तर माणसाला ना लहानसा मुंगी सुद्धा हाती सारखं दिसतंय आणि धीर असला माणूस तर हाती सुद्धा मुंगी सारखं दिसतंय. कारण का गुरुनी दिलेले ज्ञानाचा अंकुश कुठलेही हत्ती नाही. डायनासोर आलं तरी सुद्धा डायनासोर येणार नाही. हत्तीच नाही राहिले म्हणून तो माणूस निर्भीत होतो आणि जगतो असं सर्व जीवन जगतो. त्याच्याकडे संपत्ती असतो त्याच्याकडे संपत्ती नसतो.
पण संपत्ती असणे नसणे त्याला काही तुम्हाला होत नाही, कारण का त्याच्या जवळ ज्ञानाचं संपत्ती असते. म्हणून गुरुनी दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवूया पुढे वारसा म्हणायचं एक निश्चिंतता असते. का येणार येत आहे होणार होते ते कोणाच तरी फोन केला तुम्ही आपल्या धर्मामध्ये एक चौघ म्हणून त्यांना फोन केलं होतं. तर असं एक गाणं ऐकायला आला, देवा काळजी रे माझ देवा काळजी रे, येणार येत आहे जाणार जाणार असं काहीतरी काय येणार येते जाणार जात आहे ना, होणार होत आहे घडणार घडतंय, माझा देवा काळजी, माझं देव माझा काळजी करेल. म्हणून देवावर सगळं भार, भार देवाची या भार, देव सुखाचा आकर जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथे जीविता. मग देवाचं गाव कुठेतरी आहे असं समजून घेऊ नका, तेथेच आता आहे. आपण भार टाकलो तर, आपण भार जर टाकलं नाही तर येथेच आपल्याला प्रपंच आहे, येथेच आपण परिपूर्ण शरणागत व्हायला जर आलं धोका आलं तर येथेच आपल्याला तसं असेल तर आहे ते जीवन आपण नदी सारखं वाहतो आणि दोन्ही बाजू समृद्ध करतो, झाडासारखं वाढतो आणि सगळ्यांना सुगंध देतो, सावली देतो, फळ देतो, पुष्प देतो आणि नंतर एक दिवस जगत असताना अख्खा विश्व माग आणि मरत असताना मी नुसतं एक मातीतला आलं, मातीत परत गेला. म्हणून ह्याला एक आवर्तनशील जग जग म्हणतात, जगाचा आवर्तनशीलता. देवासारखा देवही आला तरी सुखवता येणार नाही. म्हणून हे लक्षात ठेवायचं, जगायचं आहे आनंदाने, काही आलं तर निश्चिंत राहायचं, कारण का आलेले ते पचत राहत. खूप यावं असं अपेक्षा बाळगल्या तर चिंता वाटतो, म्हणून अपेक्षा कमी करून घ्यायचं. माणसांकडनं अपेक्षा कमी करायचं, देवाकडनं अपेक्षा कमी करायचं. अपेक्षा दुःखाचं कारण आहे हे त्या माणसाला कळालं, तो बाहेरचा अपेक्षा सोडून टाकायचं स्वतः आनंदी होते. आणि असं आनंदी राहण्याचं ताकद त्या गुरुमाऊने आपण सर्वात दिलेले आहे. म्हणून आपण त्यांचं ज्ञान रूपी प्रबोधन आपण ऐकून ऐकून त्या सत्संग करून करून आपण जे आपल्या जीवनातलं संपत्ती वगैरे वापरतो ते आपण धर्म कार्यासाठी वापरतो. असं नाही की बाबा आपल्या कोणीतरी खूप मोठे श्रीमंत आहेत, आदरच श्रीमंत आहेत असं कोणी नाही, पण यांच्यासारखे श्रीमंत माणसांना मी काय बघितले. मनाचं श्रीमंत, मनापासून श्रीमंत नाही आणि ते चांगलं वाटून खाण्याचं बुद्धी दिलेलं आहे जेवणाचं. हस्तस्य भूषणं दानं, जगत असताना कसं जगायला पाहिजे जसं नदी जाण करते है ना, परोपकाराय परम तिरक्षा परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय दुहंती गावा परोपकारातमिदं शरीरं, असं आपलं परोपकार घडत राहायला पाहिजे, दान धर्म करायला पाहिजे. आपण एवढं अर्जन करायचं की आपलं जीवन आनंदी व्हायला पाहिजे आणि आपण दुसऱ्यांनाही आनंद वाटून घेता आला पाहिजे. असं म्हणतात एक सुभाषित मध्ये खूप चांगलं सुभाषित आहे, हस्तस्य भूषण सुचाल कंठस्य भूषण सत्यम, सत्यम कंठस्य भूषण, श्रोत्रस्य भूषण शास्त्र, श्रोत्रस्य भूषण शास्त्र, भूषण ही क्यों प्रयोग, हस्तस्य भूषण दानम. आता आपण सुशोभित दिसा म्हणून आपण सगळे सुंदर दिसा म्हणून काय करतो, दहा अंगठी हिरे जडलेले अंगठी इथे इथे आणि हातात ब्रॅसलेट किंवा पाटली पाटले म्हणतात बरोबर ना, माई हरवली होती पाटली
पाटले आणि इथून पाटली पासून या आमच्यापर्यंत असं जोडून घेतात ते साखळी काय म्हणायचं माहित नाही ते जसं इथे एक बिंदी सोडलेली असतात त्याला एक साखळी असते इथे कानात असेल तर इथे एक साखळी असते कान तर अधिक अधिक दिसायला पाहिजे इथे नकोना इथे 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 दिसायलाकडे नाका नाकात झालं तर नाकापासून इथपर्यंत आता तोडणार झालं असं साखळी पासून श्रीमंत आहे दिसायला पाहिजे ना कोणीतरी ना सोन्याचा अंगी भाग घेत नाही कितीतरी किलोचा अरे बापरे खाली कापड्याचं गार्मेंट घेत थंड असते सोन्याचा गार्मेंट घेतला तर गरम होते आतून इथे गरम होत नाही झालं सोनं पण गरम होत आहे बघितलेली लोकांचं पण गरम होत आहे का द्यायला सोडायचं नाही आता पुण्यात एखादा गेलं म्हणे माहित आहे की नाही सोन्याचा अंगी घेतला तिथं गेला हस्तस्य भूषण होता ना आपल्याकडे संपत्ती आहे तर दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आपण संपत्ती दाखवण्यासाठी नाही संपत्ती कशासाठी आहे कमवायचं दोन हात दिलेले आहे तर परिश्रम केला तर हाताचं सौंदर्य वाढतंय अंगठी दिवल्याने वाढत नाही आरोग्य वाढतंय आनंद वाढतंय झोपला तर मस्त झोप लागतंय हाताने परिश्रम केला मस्त परिश्रम करायचं परिश्रम हे आपलं भूषण आहे हातातलं आणि केलेल्या परिश्रमात जे उत्पन्न येत आहे ते वाढून ठरलं तर आनंद वाढत जात आहे म्हणून हस्तस्य भूषण म्हणतात संग्रह करणे नव्हे साठवून ठेवणे नव्हे साठवून ठेवलं तर स्वतःही त्रास नाही तुला नाही देत नाही मोकळा आला हाताना मोकळा गेला कितीतरी राजे आले हस्तस्य भूषण सत्यम कंठस्य भूषण कंठ आपण कसं आहे आपण का हे आभूषण का नेतो की दुसऱ्यांना आपण श्रीमंत दिसावं दुसऱ्यांना आपण आपलं संपत्ती दाखवावं आपण किती श्रीमंत आहोत आणि आपण आपलं सौंदर्य किती जास्त आहे हे दाखवायचं कसं आम्ही करू पाहिजे तर काय काय झालं माझ्याकडे एवढं संपत्ती आहे की मी माझ्या संपत्तीमुळे मी सुंदर दिसतो असं सगळं संपत्ती नाही कंठात संपत्ती नसतात पाय पायाचं नाही पाय पहिला सोन्याचं नसतात कमरबंद असत आहे ना इथे याला काय म्हणतो याला काय म्हणतो मनगंड बंद बाजू बंद कमरबंद छाती बंद चला असे कितीतरी बंद डोक्यावर कमजोर झालं काय किरीट नसायचं पूर्वी सोन्याचं किरीट क्रोधच असे मी आता महाराजांकडे केले होते तिथे उपाडून आम्ही सीताराम महाराजांचं पण सोन्याचं किरीट झालं होतं मी तिथे मागायचं म्हणून ना त्याने ज्यावेळी आत ठेवले महाराज बघूया म्हणा बघूया म्हणून असं होतं मी डोक्यावर ठेवून घेतो अरे एवढं टोचलं आणि त्याच्यासाठी उठत लोकांना दाखवण्यासाठी आपण त्रास घ्यायचं दाखवण्यासाठी आपण संपत्ती वापरतो संपत्ती कशासाठी असते दाखवण्यासाठी असते आपलं दाखवण्यासाठी संपत्ती नाही दान करण्यासाठी संपत्ती असेल तर त्या माणसाचं संपत्तीच काय इच्छा असते की त्या माणसं आपण श्रीमंत आहोत बोलत जायला पाहिजे ना माणसं ते बोलत जातात श्रीमंत आहेत ज्या माणसांचं घडणं काहीतरी घेतात काहीतरी त्यांचं घडणं उपक्रम होतात त्यांचं कीर्ती वाढत जाते ज्यांनी सोना घातलेलं आहे त्यांचं कीर्ती नाही वाढत त्यांचं कीर्ती वाढतंय ज्याच्याकडे संपत्ती आहे आणि सगळ्यांसोबत वाटून खाते स्वतःसाठीही सुद्धा थोडं घेऊन घेत आहे असं नाही की बाबा कोण बँकरप्ट उद्याच्या दिवशी घाला जोडी सगळं आणि आम्ही म्हणणार चला आमच्या सोबत मग असं नाही की थोडं धर्म कार्यासाठी मला आनंद देत आहे म्हणून देवाने दोन हात दिलेले आहेत कितीतरी लोकांना हात नाही मला बुद्धी दिलेली आहे म्हणून मस्त कमावतो त्या लोकांसोबत ज्यांच्याकडे क्षमता नाही त्याच्यासोबत वाटून खातो कारण का येताना मोकळा हात जाताना मोकळा हात असताना सगळं विश्व माझा अख्खा विश्व माझा असं जगण्याचं कला म्हणजेच धर्म जीवन देश आध्यात्मिक जीवन आध्यात्मिक जीवन म्हणजे एवढं की येतो जातो आणि जगत असताना दरिद्र जगू नये सगळ्यांसोबत आनंदाची दोघी आनंदात जगायचं आणि मरत असताना मी नुसतं एक मोट माती म्हणून ते नेले मी आत्मा आहे म्हणून आपण जायचं तर आपलं जीवन सार्थक होईल म्हणून माझं गौरव वापर करणे अर्पण करतो धन्यवाद राजा
गोरेगाव परिसरात असणारे तसं तरी सुटी आहे. गोरेगाव आणि आजूबाजू परिसरात जवळ जास्त आहे त्यांनी थोडं नंतर भोजन करायचं. जे मंडळी बाहेर लांब जाणार आहे ते अगोदर बोलत आणि जे जे भेटलेले आहेत ते प्रसाद करून भेटले तरी आपला नमस्कार करून जातो. त्याच्यासाठी परत येतो त्याच्या क्षेत्रामध्ये आपली दिनदर्शिका दिनदर्शिका ही विशेष आहे. त्यावेळी स्वातंत्र्य काळामध्ये बऱ्याच स्त्री पुरुषांनी बलिदान केलेलं आहे त्याची काही मंडळी आपल्याला माहिती आहे. परंतु स्वामींच्या संशोधनातून आपल्याला बऱ्याच मंडळीने भारत स्वातंत्र्य काळात योगदान दिलेलं आहे. त्या वीर पुरुषांची माहिती या दिनदर्शिकेमध्ये दिलेली आहे. त्यामुळे दिनदर्शिका विशेष आहे. आपण सर्वांनी दिनदर्शिका द्यायची आहे. त्याच्यामध्ये परत वर्षाचे कार्यक्रम तिथी सर्व आहे. त्यामुळे या दिनदर्शिकेला आपण सर्वांनी येऊन द्यायचं आहे. येताना येतच नाही आपण ज्येष्ठ मित्रांना सुद्धा आरती होईपर्यंत कोणी उठायचं नाही. बिलकुल ठीक आहे. आरती पूर्ण झाल्यानंतर आपण उठून प्रसाद घेऊन जाऊ शकतो. माई नाही भेटलं तरी चालेल पण आरती होईपर्यंत अजिबात उठायचं. आता आपल्याला दरवर्षी जे प्रसादाचं एक आनंद भोजनाचं सोय करतात ते आमचे गुरुबंधू माळकर साहेब बघा की देवानी त्यांना भरभरून दिलेले आहे. त्यांनीही सुद्धा देवरूपी हे माणसांना भरभरून देतात. एक वैशिष्ट्यता म्हणजे बाकीचे काहीतरी करू शकत पण दुसऱ्याचं पोट भरवण्याचं काम आहे ना हे काम खूप पुण्यदायी आहे. जगात संपत्तीमध्ये काय आहे खास अन्न आणि एक घर त्याला सोडून काय आहे. म्हणून अन्नपूर्णेश्वरीचा सेवा करतात. म्हणून अन्नपूर्णेश्वरी सुद्धा त्यांच्या घरात सदैव काय म्हणतात असं बसून आहे म्हणतात ना पाय म्हणून आहे त्यांना कर्नाटकमध्ये म्हणतात पाय म्हणून घेऊन तिथे बसले नाही म्हणजे कुठली जात आहे तिथे म्हणजे असं म्हणतात की अन्नपूर्णेश्वरी लक्ष्मी त्यांच्या घरात सदैव आहे. कारण का तेही सुद्धा धर्म मार्गानं महाराजांचं अगोदरचं माहित आहे काही लोकांना माहित आहे वाटतं अगोदरचं जेवण वेगळं होतं. महाराजांना जे आम्ही लढले महाराज म्हणाले हा महाराजांना जायचं तू तेव्हापासून त्यांचं जीवनात वळण आलं आणि एक अद्भुत त्यांचं जीवनात बदल घडलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज घरात आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी वाढत जात आहे आणि वाढतच जाणार. कारण का जसं आपण देतो तसं परत मिळत असते. जे देतो तेच मिळतंय. शिवी दिले तर शिवी मिळतंय आणि स्तुती दिले तर स्तुती मिळतंय. पंथ आहे म्हणून शिवी करायचं नाही सत्य बोलायचं आणि वाचा सत्य हीच माझी सत्य वाचा सत्य वाचा बोलायचं आहे आणि म्हणून त्यांचाही आपण सत्कार घेणार आहोत. सत्कार घेतल्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर माफ डिसेंबर 31 यांनीप्रमाणे आपण इथे साजरी करण्याकरता यायचं आहे. त्या ठिकाणी आपण त्या दिवस साजरी करायचे आहे. आपले मठाचे असणार आहे त्यामुळे आरती भजन मठामध्ये आपल्याला काय म्हणतो आरती भजन सत्संग त्याकरता येताना भोजन आणलं तर ते आपण सहभोजन त्याच ठिकाणी करूया. कसं आहे 31 तारीख म्हटले की आपल्याला सगळ्यांना माहित आहे बाहेर काय काय तरी चालू असत आपलं जीवनाचा ताळमेळ चुकू नये म्हणून आपण साधना मार्ग राहावं म्हणून परंतु यात्रेशी मावलीने 31 डिसेंबर रात्रीचं वेळी एक प्रथा घातलेली आहे की सर्वांनी आपण जे तरुणाई बोलत असतो किंवा सगळे कोणीही जसं परवा पुण्यामध्ये जागलं सगळे काही मंडळी गेले होते आणि तिथे पुण्या मठावर आपले शंकरमध्ये करता आणि बाकी सगळे मस्तपैकी गाजवले तिथे आणि तिथेही सुद्धा तसंच करायचं आहे. मस्तपैकी चांगले चांगले आव्हान म्हणायचं आणि सगळे दारोकून स्वागत करतात. तर आम्ही नवीन कॅलेंडरला नवीन वर्षाला नाही नवीन कॅलेंडरचं स्वागत कसं करायचं भोजन करून आपण विनंती आपण Thank you.
उद्या अमृत भेट भेट कार्यक्रम आहे. त्यानंतर